केंद्र सरकारनं शेती पिकांच्या हमीभावात केलेली वाढ ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे. 100 रुपयां 50 रुपयां 200 रुपयांनी केलेली हमीभावातली वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही. प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो. सरकारनं एक हातचलाखी केली की कागदावरचा उत्पादन खर्च कमी केला आणि मग हमीभावात वाढ केलेली आहे. वास्तविक पाहता आता उदाहरणार्थ सोयाबीनचा या वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा प्रत्यक्ष बांधावरचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 आहे. मग त्यात 50% नफा ॲड करून किमान 10,000 सोयाबीनला भाव मिळणं अपेक्षित आहे. परंतु 7,000 रुपये जर प्रत्यक्ष बांधावर उत्पादन खर्च येत असेल आणि हे जर 4,548 रुपये 5,000 रुपयाचा हमीभाव देणार असतील तर उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये भरून निघत नाही. त्यामुळं फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी या हमीभावामध्ये वाढ केलेली आहे आणि आम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतो आहे हे भासवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला आहे. केंद्र सरकारनं केलेली हमीभावातली वाढ ही आम्हाला मान्य नाही. भरघोस हमीभावात वाढ करणं अपेक्षित होतं परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे.